थंबा सर, थंबा थंबा सर, सर थंबा दो सर, बरोबर या पुढे या प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम होतात आणि याच्यामधूनही काही होत असेल, वेगवेगळी सुई वापरली जाणे किंवा टॅटू करताना बरेच लोक याची त्याला त्याची त्याला वापरतात, तसं वापरू नये, किंवा मातीला जर झाला तर प्रिव्हेंट करण्यासाठी बाळाला औषधंही आहेत. तर या निमित्तानं आपण जनजागृती करणे, लोकांमध्ये जे काही एच आय व्हीविषयी समज गैरसमज आहेत ते दूर करणे, ब्लड ट्रान्सफ्युजन करतानाही बऱ्याच वेळेस आपण एच आय व्हीची तपासणी करतो, त्यामुळं ब्लड ट्रान्सफ्युजन होताना करताना किंवा देताना एच आय व्हीचा संसर्ग होण्याची शक्यता खूपच म्हणजे 0.000 कितीतरी म्हणजे ह्याच्यामध्ये असते. त्यामुळं ब्लड ट्रान्सफ्यूज करताना ब्लड ट्रान्सफ्यूज करा, लोकांना त्याची गरज आहे. आणि एच आय व्हीबद्दल जे काही जनजागृतीचे 2-4 आपण नियम सांगितलेले आहेत त्याचा पालन करा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. 1 डिसेंबर 1988 1 डिसेंबरपासून जागतिक एड्स दिन आपण साजरा करतो आहे. ज्यावेळेस जसा यावेळेस कोविड आला तसा त्यावेळेस एड्स हा आजार आला होता. खरं तर या आजाराचं नाव ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस आहे. हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या मार्गाने प्रवेश करतो. जास्तीत जास्त असुरक्षित लैंगिक संबंध, मातेपासून बाळाला एकच सुई 2-3 लोकांमध्ये वापरत असतील, जे ड्रग युजर्स आहेत अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्यापासून, म्हणजे जेव्हा त्यांना एच आय व्ही होतो आणि त्यांचे बाहेर असुरक्षित असे कॉन्टॅक्ट होतात तेव्हा त्यांच्यापासून ह्याचा स्प्रेड होत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये 4-5% समाजामध्ये पेशंट तयार झाले होते. आज आपण ह्याच्यामध्ये जी काही जनजागृती केलेली आहे, आईशी केलेली आहे, गावोगाव फिरून, वाड्याव्यवस्था फिरून, रेड एरियामध्ये फिरून, मग ते कंडोम वाटप असेल किंवा जे काही असुरक्षित होऊ नये म्हणून ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या केल्यामुळं आज आपला हा जो दर आहे 0.06% आलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण जनजागृती अशीच जर ठेवली तर एक दिवस असा येईल की त्या दिवशी आपल्या भारतामध्ये या जगामध्ये एच आय व्हीचा एकही पेशंट नसेल. आज आपण बघतो आहोत की एच आय व्हीचा पेशंटसुद्धा नॉर्मल आयुष्य जगत आहे. याचं कारण म्हणजे एच आय व्हीवर असलेले औषधी. आता औषधी घेऊन आपल्याला एक आयुष्य लाभू शकते, पण शेवटी कोणत्या ना कोणत्या आजाराला आपण या निमित्तानं बळी पडणार असतो. तर हे होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना हे सगळ्यात बेस्ट असा उपचार आहे. आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही असुरक्षित संबंध येतात ते सुरक्षित ठेवा. एकतर एकनिष्ठ राहा, एकपत्नीत्व राहा, एकनिष्ठ राहा हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. जर एकनिष्ठ होण्यासारखं नसेल तर कंडोम वापरा, जे काही निरोधनाचे साधनं आहेत ते वापरा. आणि त्यानंतर जे काही ड्रग युजर्स आहेत ती एकाच सुईमध्ये, एकतर घेऊच नाही, ड्रग यूज करणेच आहे.